शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून त्यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण कैलासवासी वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सिव्हिल हॉस्पिटल चौकातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचे सल्लागार श्री चंद्रकांत दायवा यांच्या हस्ते माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलंय. आपल्याला सर्वांना माहित आहे त्यांचं स्वातंत्र्य चळवळीतलं फार मोठं योगदान. त्याच्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर घेतलेले निर्णय हे स्वातंत्र्य मिळवणं आणि त्याच्यानंतर स्वतंत्र भारतात या महाराष्ट्रात जे काही त्यांनी वसंतदादांनी निर्णय घेतले त्यामुळे या महाराष्ट्राचं पूर्णतः चित्र बदललेलं आहे. आपल्या सोलापुरात ते ॲडमिट होते, कार्यक्रमासाठी आले होते, ॲडमिट होते ते आणि त्या त्यांचा देहांत इथं झाला. म्हणूनच हा पुतळा आपण इथं वसंतदादांचा या सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात बसवलेला आहे. वसंतदादा मुख्यमंत्री झाले आणि आपल्याला माहीत आहे एक काळ असा होता इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळत नव्हत्या, विद्यार्थ्यांना अतिशय अडचण असायची. पण वसंतदादांनी हे सगळे दरवाजे खुले केले आणि मागेल त्याला इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज पॉलिटेक्निक येईल अर्ज त्याला देऊन टाकायचे. यावेळी माजी महापौर नलिनीताई चंदेले, नगरसेवक विनोद भोसले, सेवादल प्रदेश सरचिटणीस अशोक कलशेट्टी, महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, उद्योग सेलचे गौस पटेल, माणिकसिंग मैनावाले, अनुपम शहा, हारून शेख, अप्पासाहेब बगले, बशीर शेख, लतीफ मल्लाबादकर, राजेश झंपले, व्ही डी गायकवाड, शकूर शेख, प्रमिला तुपलवंडे, लता गुंडला, चंद्रकांत टिक्के, सफदर केरुल, कारीम शेख, हाजी महम्मद शेख यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.